नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहतात वत्स गुलमल आहे। काल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयातून एक ग्रीन झोन साठी सुधारित नियमावलीचे 5 पानांचे एक परिपत्रक माध्यमावर प्रसारित झाले। ग्रीन झोन असलेल्या वाशिम जिल्ह्यामध्ये काय बंद असणार आणि काय चालू असणार या संदर्भात सर्व माहिती मुद्देसूद त्या परिपत्रकात दिली, परंतु लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्यास दिलेली शिथिलता केव्हाही कमी करून लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा इशारा जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी वाशिमकरांना दिला आहे। आपण ग्रीन झोन मध्ये आलो याचा अर्थ कोरोनाचा आपल्याला असणारा धोका संपूर्णपणे संपला असं नाही। कुठल्याही व्यक्ती हा कोरोनाबाधित असू शकतो, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन जिल्ह्यातल्या नागरिकांनी अधिक कठोरपणे करणं हे आवश्यक आहे। मला असं वाटतं की ग्रीन किंवा ऑरेंज झोन कुठलाही असला तरी सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि गरज नसताना घराबाहेर न पडणं या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत। वाशिमच्या नागरिकांनी त्याचं पालन करावं। पुढील आदेश येईपर्यंत काल इशू केलेले आदेश हे चालू राहतील। मात्र जर समजा प्रशासनाला असं लक्षात आलं की दिलेल्या आदेशाचा गैरफायदा घेऊन संचारबंदीचं उल्लंघन होत आहे, लॉकडाऊनचं पालन होत नाही, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाही आहे आणि विनाकारण गर्दी केली जात आहे असं जर लक्षात आलं तर निश्चितपणे प्रशासन आपले आदेश मागे घेईल आणि यापूर्वी असणारी स्थिती कायम ठेवेल। ग्रीन झोन असलेल्या आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये नेमकं काय चालू असणार आणि काय बंद राहणार या संदर्भात बऱ्याच जणांमध्ये संभ्रम होता। तर आज आपण पाहूयात वत्स गुलमलाच्या माध्यमातून सोप्यात सोप्या भाषेमध्ये की ग्रीन झोन असलेल्या आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये काय चालू असणार आहे। तर पाहूयात आपण ग्राफिकच्या माध्यमातून। ट्रेन व त्याद्वारे प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद राहील। ट्रेन बघा, 22 तारखेपासून ट्रेन देशातील रेल्वेसेवा बंद आहे, ती अजूनही बंद असणार आहे। त्यानंतर अधिकृत परवानगीशिवाय परराज्यातून वाशिम जिल्ह्यात व जिल्ह्यातून परराज्यात जाता येणार नाही। लक्षात घ्या मुद्दा क्रमांक 2, परराज्यातून वाशिम जिल्ह्यात येण्याकरता आपल्याला अधिकृत परवानगी काढावी लागेल। परवानगीशिवाय कोणीही व्यक्ती जिल्ह्यात एंटर करणार नाही किंवा जिल्ह्याच्या बाहेरही जाणार नाही। त्यानंतर सार्वजनिक व प्रवासी वाहतुकीची सर्व साधने अगदी ऑटो रिक्षासह बंद असतील, त्यामध्ये एसटी महामंडळाचाही समावेश आहे। बऱ्याच जणांना वाटलं होतं की लाल परी आता चालू होणार, परंतु लाल परी चालू होणार नाहीये। अनेक खाजगी रिक्षा शहरातून काही टमटम वाशिम शहरामध्ये दाखल होत होत्या, त्याच्यावरही आता बंद नसणार आहे। त्यानंतर शाळा महाविद्यालय, खाजगी कोचिंग क्लासेस, शिकवणी वर्ग व इतर शैक्षणिक संस्थाने देखील पूर्णपणे बंद असणार आहेत। पुन्हा एकदा सांगतोय, शाळा महाविद्यालय, कोचिंग सेंटर, शिकवणी वर्ग आणि इतर शैक्षणिक संस्थाने देखील पूर्णपणे बंद असणार आहेत ग्रीन झोनमध्ये। त्यानंतर आरोग्य, गृह व इतर शासकीय अधिकारी कर्मचारी सोडून इतरांसाठी आदरातिथ्य सेवा संपूर्णपणे बंद राहतील। सर्व चित्रपटगृहे, सिनेमा हॉल्स, मॉल्स, स्पोर्ट क्लब, स्विमिंग पूल, रेस्टॉरंट आणि बार पूर्णपणे बंद राहतील। रेस्टॉरंट आणि बार, अनेक लोकांना प्रतीक्षा होती की रेस्टॉरंट उघडणार, परंतु मला सांगायचं आहे की तुर्तास तरी रेस्टॉरंट किंवा बार उघडणार नाही। म्हणून जे काही तळीराम होते, तळीरामाचा गळा अजून काही दिवस कोरडाच राहणार आहे बघा। त्यानंतर मुद्दा क्रमांक 7, सर्व सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमावर बंदी राहील। ग्रीन झोनच्या कालावधीमध्ये सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमावर बंदी असणार आहे। विवाहोत्सव आहे, तुम्हाला करता येणार नाहीये। तर 8वा मुद्दा आहे, काय बंद राहील, सर्व धार्मिक स्थळे, त्यामध्ये मंदिर आलं असेल, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा इत्यादी सर्व धार्मिक स्थळे या ग्रीन झोनच्या कालावधीमध्ये बंद राहतील। केश कर्तनालय अर्थात सलून, लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अनेकावर घरी दाढी करण्याची वेळ आली होती। घरी दाढी करणे हे साहजिक आहे, परंतु घरी केस कापणे हे या संदर्भातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत होते। कर्तनालय म्हणजे सलूनची दुकाने बंद असतील। ब्युटी पार्लर, स्पा सेंटर हे देखील बंद असणार आहेत। टपरी आणि पानटपरी, उपहारगृह, हॉटेल्स हे देखील बंद असणार आहेत। लॉकडाऊनच्या सुरुवातीला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, एक मुलगा तंबाखूसाठी बाहेर येतो आणि पोलीस त्याला फटके मारतात, म्हणजे तंबाखू असून ही अनेकांचे हाल झालेले आहेत। तर त्या टपऱ्या देखील, त्या पानटपऱ्या देखील बंद झालेल्या आहेत। तर सर्वात महत्वाचा 9 क्रमांकाचा मुद्दा आहे, सलूनची दुकाने चालू होणार नाहीत, पानटपऱ्याही बंद असतील। काही दिवस अजून तुम्हाला दाढी आणि केस घरीच काढावे लागतील। दारू दुकाने सुरू करण्यासंदर्भात स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट त्या आदेशात नमूद केलेलं आहे।
तोपर्यंत मद्य विक्रीची दुकाने पूर्णपणे बंद राहतील. कालपर्यंत त्रिरामांच्या गोटामध्ये अत्यंत आनंद संचारला होता. अशा अनेक अफवा सामाजिक माध्यमावर प्रसारित होत होत्या की दारूची दुकानं उद्या चालू होणार आहेत, परंतु तुर्तास तरी त्रिरामांचा गळा अद्याप कोरडाच राहणार आहे. त्याच्या भाग दोन मध्ये काय चालू राहील या संदर्भात नियम आहेत. तर सर्व दुकाने म्हणजे वरील भाग एक मधील गोष्टी सोडून सर्व दुकाने चालू राहतील. त्यासाठी सोशल आणि फिजिकल डिस्टन्सिंगचं मेंटेनन्स तुम्हाला करावं लागेल. मास्क वापरणे बंधनकारक आहे. दुकानासमोर 6 फुटाच्या अंतरावर तुम्हाला मार्किंग करावे लागतील आणि हे मार्किंग करण्याची जबाबदारी संपूर्णपणे त्या दुकानदाराची राहील. दुकानात एकावेळी 5 पेक्षा जास्त इसम येता कामा नये. सर्व प्रकारची दुकाने जी भाग एक मधील सोडून पेट्रोल पंप सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. बघा सर्व प्रकारची याच्यामध्ये काय आलं, किराणा, मेडिकल, भाजीपाला, त्यानंतर गॅरेजेस, हार्डवेअर, कपड्याची दुकाने, मोबाईल शॉपी. परंतु या सर्व दुकानाची जी वेळ आहे सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. सर्व प्रकारच्या दुकाने व आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांसाठी पासेस मात्र बंधनकारक आहेत. तर दुकाने तुम्हाला चालू करायची असतील तर तुम्हाला तशी संबंधित प्राधिकरणाची एक तुम्हाला परवानगी काढावी लागेल. परवानगी काढल्यानंतर तुम्हाला एक इमर्जन्सी पास देण्यात येईल. वाशिम शहरासाठी हे पासेस जिल्हाधिकारी कार्यालय, तर इतर जागावर म्हणजे ग्रामीण भागांसाठी तहसीलदार ह्या पासेस निर्गमित करतील. एमआयडीसी भागातील उद्योगधंदे सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत चालू राहतील. इथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पासेसचं मात्र बंधन ठेवण्यात आलेलं आहे. दारू सोडून इतर कोणत्याही वस्तूसाठी ऑनलाईन सुविधाचा वापर करता येऊ शकेल. दारू तुम्ही ऑनलाईन मागू शकत नाही. इतर ऑनलाईन ज्या सेवा आहेत विविध संकेतस्थळावरून तुम्हाला त्या ऑनलाईन सेवेचा लाभ घेता येईल. सकाळी 7 ते रात्री 7 अशी यासाठीची वेळ असणार आहे. यासाठी सुद्धा पासेसचं बंधन मात्र प्रशासनाने ठेवलेलं आहे. सर्व बँक सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. अंत्यविधी जर करायचा असेल तर जास्तीत जास्त 20 लोकांनाच अंत्यविधीची परमिशन भेटणार आहे आणि यासाठी देखील तुम्हाला मास्क लावणे बंधनकारक आहे. वैद्यकीय सेवा, मेडिकल्स इत्यादी सर्व 24 तास सुरू राहतील. तर काय सुरू राहील आणि काय बंद राहील यावर आम्ही सविस्तर आढावा दिलेला आहे. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार. मित्रांनो चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. पाहत राहा वत्सगुल मलायू, आपली संस्कृती आपला वसा.